आता साधी गोष्ट, आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरं म्हणतो आपण. हेमाडपंथी मंदिरं म्हणजे काय? इथे समोर विश्वासराव बसलेत, त्यांना हा इतिहास निश्चित माहिती असणारच. परंतु आपला रामदेवराव यादव याच्याकडे असलेला एक प्रधानच होता ना तो, त्यांनी ही मंदिरं काढली, त्यांनी ही मंदिरं बनवली. त्यांचं आणणं हेमाड, त्यांना त्याच तिकडे त्या रामदेवराव यादवाच्या इथे हेमाडपंत म्हणायचे, म्हणून त्याला त्या मंदिरांना हेमाडपंथी मंदिरं म्हणतो आपण. पण आपण पुढे पुढे ती वाढवतोय का, त्याप्रमाणे आपण काही मंदिरं करतोय का? आपण बघतोय ती जुनीच मंदिरं बघतोय अजूनही. आणि कलाकुसर जर बघायची झाली अजूनही जर मंदिरांवरची, तर ती फक्त आपल्याला जैन मंदिरांवरतीच दिसते, पण आपल्या मंदिरांवरती दिसत नाही. पण मला असं वाटतं की अनेक मराठी मुलं, अनेक मराठी मुली प्राजक्ता माळींसारख्या उभ्या राहतील महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या ही अशा प्रकारची संस्कृती ही पुढे वाढवतील, नेतील. मगाशी त्यांनी प्राजक्त राज नाव का ठेवलं हे त्यांनी मगाशी सांगितलं. प्रत्येक गोष्टीच्या आधी राज असतो किंवा नंतर राज असतो. माझं घर बघायच्या आधी सांगितलं असतं मी राजभवन तरी घेतलं असतं.